सायन एंड ऑफ हिल परिसरात 23 मोटारसायकल आणि 2 चारचाकी व्हॅन जाळण्याच्या प्रकारानंतर मुंबई पोलिसांनी एंड ऑफ हिल भागातील 2 गुंडांना अटक केली आहे. फैयाज उर्फ फैयाज अजीमुल्ला कादरी आणि अक्षय कांबळे अशी आरोपींची नावे आहेत. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. एंड ऑफ हिल परिसरात दहशत पसरवण्यासाठी या दोघांनी विजयनगर परिसरातील गणेश मैदान भागात पार्क केलेल्या 2,26,000 किमतीच्या 22 दुचाकी आणि 2 चारचाकी वाहनांना आग लावली होती. वडाळा टीटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडलाय. अटक केलेल्या दोन्ही आरोपींवर याआधी गुन्हे दाखल आहेत. दिनांक 8 ऑगस्ट रोजी रात्री सुमारास 2-3 वाजताच्या दरम्यान ते गणेश मंदिर विजयनगर वडाळा टीटी पोलीस स्टेशनची हद्दीत जवळपास 24 गाड्यांचा ते जाळपोळ झालेला होता. त्यापैकी इतर 22 गाडी जे होते ते 2-व्हीलर्स होते आणि 2 इतर गाडी होते. या घटनेचा गांभीर्य घेऊन ते वडाळा टीटी पोलीस स्टेशनने खूप शिताफीने तपास सुरू केला आणि आपले गोपनीय बातमीदार यांचा वापर करून आपल्याला 2 इसमांचे यामध्ये ते समाविष्ट होण्याची माहिती प्राप्त झाली. त्याप्रमाणे त्या 2 लोकांची अटक झाली. त्यांचे नाव आहे फयाज उफैज कादिर, ते त्याच ठिकाणी राहतात. तसेच दुसरा एक अक्षय शेखर कांबळे होता, तो कर्जतला राहायचा, त्याचा पण यामध्ये समावेश होता. या लोकांचा आपसात एक दुसरा मुलगा होता, त्याच्यासोबत त्यांचा जुना वैमनस्य होता, जुना राग होता आणि त्याच्यावरूनच हा जाळपोळ झालेला आहे अशा समोर आले. थँक्यू. त्यांचं वय काय साहेब दोघांचं? 1 ची 25 वर्ष आहे, 1 ची 23 वर्ष. फयाचं 23 आहे. फयाची पण 23 आहे आणि याची पण 23 आहे.